मस्त संगाना सगळे रेडी एक दोन तीन। बंटीला साबण मुळीच आवडायचा नाही, स्वच्छता नको वाटायची। मग एका रात्री तिला स्वप्न पडतं, काय बरं घडलं असेल पुढे बघूया या गोष्टीमध्ये। बंटी आणि बबली, मुळात इंग्रजी स्टोरी आहे, बंटी अँड बबली बाय सोरित गुप्तो, चित्रसुद्धा त्यांनीच काढली आहेत, आणि मराठीमध्ये या गोष्टीचा अनुवाद केला आहे संध्या टाकसाळे। हे प्रथम बुक्स प्रकाशनाचं पुस्तक आहे। बंटीला फुलपाखरांशी खेळायला खूप आवडतं आणि चिमण्यांबरोबर सुद्धा। तिला कागदाची नाव बनवायला आवडतं, वाळूचा किल्ला करताना मज्जा येते। खेळ संपल्यावर बंटी जेव्हा घरी जाते तेव्हा आई तिला हातपाय धुवायला सांगते, पण बंटी कुठली ऐकायला, ती ओरडते, नको मला साबण नाही आवडत। एका रात्री तिला स्वप्न पडतं, तिच्या वाळूच्या किल्ल्याला रोगजंतूंनी वेढा घातलाय आणि ते हल्ला करतायत। जंतू बंटीचा पाठलाग करायला लागतात। जीव वाचवण्यासाठी बंटी जोरात पडते, टक 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 टक, आणि ओरडते, वाचवा वाचवा। तेवढ्या तिथे साबण राजा येतो। तो म्हणतो, बंटी बाळा घाबरू नकोस, आणि तो आपल्या फेसाच्या सेनेला आदेश देतो, जंतूंवर हल्ला चढवा। फेसाची सेना लगेचच जंतूंना पळवून लावते, एडिशन एडिशन। आजकाल बंटीला अंघोळ मात्र खूप आवडते, ती दात घासते आणि स्वच्छ अंघोळ करते। गोष्ट संपली, पण तुम्हाला पण अजून गोष्टी ऐकायच्या आहेत ना, मग या www.books-pip.com।